खरं सांगायचं तर 14 माझी इच्छा महाराष्ट्रात राहायची होती, कारण मी मंत्री होतो, 15 वर्ष सलग मंत्री होतो. पण पक्ष सेठीने सांगितलं, मी उमेदवारी केली, 19 उमेदवारी केली. आता मला प्रदेश अध्यक्ष दादांनी केले, त्यामुळे मी अर्धा महाराष्ट्रात आहे. आता दिल्लीमध्ये रमा लागलो. आता दिल्लीत एक जास्ती जायला आता बरं वाटेल, कारण दिल्लीत आता पुन्हा NDA सरकार येणार. सरकार पक्षामध्ये जाणं अधिक फायदा आपल्या लोकसभा मतदारसंघातील विकास कामासाठी होतो असा माझा गेल्या 40 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे या वेळेला महायुतीने ठरवलं तर मला दिल्लीत जायला जास्ती आवडेल. महायुतीची समन्वय समितीची बैठक गेल्या 3-4 दिवसामध्ये 2 झाली. मी चंद्रशेखरजी बावनकुळे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, शिवसेनेकडून काही वेळेला उदय सामंत किंवा दादा भुसे हे त्या ठिकाणी उपस्थित होते. 14 तारखेला राज्यातल्या 35-36 जिल्ह्यात एकाच वेळेला महायुतीचे 3 प्रमुख पक्ष अधिक आमचे घटक पक्ष जवळपास 10-11 आहेत यांचा एकत्रित मेळावा हा त्या ठिकाणी संबंध राज्यभरामध्ये निर्धारित केलेला आहे. त्यासाठी तिन्ही पक्षाने आपापले समन्वयक नेमलेले आहेत. त्या समन्वयकाच्या मार्फत तालुक्या जिल्ह्यांमध्ये तो मेळावा त्या ठिकाणी आयोजित केला जाईल. अपेक्षा अशी आहे की त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री, त्या त्या जिल्ह्याचे इतर घटक पक्षाचे प्रमुख नेते यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि त्याच्या माध्यमातून एक गाव पातळीवरती तालुका स्तरावरती एक वातावरणाची निर्मिती त्या ठिकाणी करावी. विभागीय पातळीवरची मेळावे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही 6 नियोजित करणार आहोत. आपल्या राज्यामध्ये 6 महसुली विभाग आहेत, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक आणि नागपूर. 15 फेब्रुवारीपर्यंत हे 6 मेळावे आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत आणि शेवटचा मोठा राज्यव्यापी मेळावा परवाच मी आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही लोणेऱ्याला एका कार्यक्रमात होतो. त्याला एक सर्वात मोठा राज्यव्यापी मेळावा तर मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावरती किंवा BKC मैदानावरती त्या ठिकाणी 15 फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत आम्ही त्या करणार आहोत. राज्यामध्ये 45+ जागा निवडून आणून नरेंद्र मोदी साहेबांना देशाचं 3रा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध त्या ठिकाणी आहोत. आंतरराष्ट्रीय पातळीवरती, देश पातळीवरती गौरवशाली कामगिरी गेल्या 10 वर्षामध्ये जी झाली त्याची पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून ज्या वेळेला आम्ही समोर जाऊ त्याला महाराष्ट्रातलं बळ मोठ्या प्रमाणावरती निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी प्रयत्नशील राहणार आहोत. मला जे आज आपल्यामार्फत या ठिकाणी इथल्या जनतेला, माझ्या 3 पक्षांतील घटक पक्षांना जे संबोधित करायचं होतं ते बोललंय. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.